दुधी भोपळा, हरभरा, डाळीची आमटी, चुलीवरची बाजरीची कडक भाकरी, हिरवी भाजलेली मिरची, हिरवी हरभऱ्याची भाजी, दूध। राम राम मंडळी। टामॅटो उलगट आल्यावर या जेलावर आणि तारकाठीवर दुधी भोपळा केलाय बघा। यो ह्याला आता हे भोपळं कसं लागलेत बघा। हे आता कुठं कुठं तर भोपळं तोडायला आल्यात बघा। हे इंच इंच भर डेट ठेवून याचं भोपळं तोडून घ्यायचं। बघा हे भोपळं किती भोपळं नाजूक आहेत बघा। हे ह्या दुधी भोपळ्याला अशी पांढरी फुले येतात बघा। हे आणि ह्या फुलाच्या पाठीमाग हे भोपळं कसं लागाय चालू होतात बघा। हे आता बारीक बारीक किती भोपळं सुटल्यात बघा। हे बघा तसं हे असं फूल झडून पडतंय बघा। हे खाली हे असं भोपळं सुटत्यात बघा। याला मोठा मोठा होत जातोय। तर भोपळं झालं की भोपळं तोडून घ्यायचं। हे आता दोन भोपळं घेतल्यात, ही कालवण्यापुरतं दोन भोपळं बाद झालं बघा। बाजरीचे एक पाच सहा भाकरी करून घेतो। आज कोकरं कोंडायला अजून तर आलेत का बघा। ते जरा भोपळ्याची जामती करतील नव का। आता भोपळे घेऊन आल्याचा करते की आमची भोपळ्याची। हा भोपळ्याची जामती कर। शेरडासनी जरा ढाळा नाही गेलतो, मग जाता जाता जरा भोपळं दिसलं, मग म्हणलं भोपळ्याची आमटी खाऊन बी लय दिवस झालं। मग आता जाताना म्हणलं एक दोन भोपळं तर घेऊन जावं। चल तव्या चार मिरच्या भाजून जरा हरभऱ्याची भाजी करून घे। जरा चांगलं होतं ते ना, भाकरी किती चटक्या झाल्या बघा। आता एका दोन भाकरून आता या मिरच्या चिरून घेतो। अशा मिरच्या चिरल्या का नाही लवकर भाजतात त्या। मग आता याच्यात मिरच्या भाजून घे। जरा तेल सोडलं का नाही, मग मिरच्या लवकर भाजतात। ह्या लसणाबरोबरच एक दोन चमचे जिरे बी चिरतून घ्यायचं। खरी सांगत खायला खरपूस जरा मिरच्या भाजून घे। आता हे मिरच्या भाजल्यात काढून घेतो। आता हे मिरच्या जरा मीठ टाकायचं। हरभऱ्याची भाजी अशी झाडून घ्यायची, याबाळ फिरते की नाही आणि एखादा किडा असतोय म्हणून अशी झाडून घ्यायची। तुम्हाला भाजी बारीक पाहिजे असली तर चिरून घेतला तर पण चालतंय। मी काय चिरून घेतली नाही। हरभऱ्याची भाजी तोडताना तीन पानावर शेंडा खोडायचा, मग भाजी चिरायला लागत नाही। शेंडा जरा मोठा खोडला की मग भाजी चिरायला लागते। ते लसूण आणि जिरं चेचलेलं हे तेलात टाकायचं। कुठली भाजी करायची असली तर जरा लसूण जास्तच घालायचं। नुसतं हरभऱ्याच्याच भाजीला जरा लसणाबरोबर जिरं चिचून टाकायचं। लसूण बी जरा बारीकच भाजीला चिचून घ्यायचं। लसूण भाजत आला का नाही मग यात मिरच्या टाकायची। आता याच्यात भाजी टाकायची। याच्यात जरा मीठ टाकायचं। याच्यावर आता जरा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि भाजीला जरा मोठं मोठंच कूट घालायचं। हरभऱ्याची भाजी धुतली नाही म्हणून याला जरा पाण्यात शिकवायचं। आता जरा भाजी झाकून ठेवायची म्हणजे शिजते। हरभऱ्याची भाजी धुयायची नाही, त्याची आंब जाते। आंब गेली की नाही मग भाजीला चव येत नाही। हरभऱ्याला औषध लई लागत नाही। हरभरा घाट धरायला लागला की मगच एका दुसरी औषधाची फवारणी घ्यायला लागते। म्हणून हरभऱ्याची भाजी नाही धुतली तरी बी चालते। आता आपली हरभऱ्याची भाजी शिजली बघा। यातलं पाणी असलं त्याच्यावर काही भाजी शिजायला काय लई उशीर लागते। नुसती वापर जरा भाजी शिजते। आमटीला देशी हरभऱ्याची डाळ घेतली। आता डाळ शिजायला जरा पाणी पण ठेवलं का नाही, याला कड लवकर येते।
आता ही पाण्याला किती उकळे आले बघा खाकळ. आता ही डाळ याच्यात घालायची. मी अर्धाच भोपळा चिरून अशा पुढे करून घेतली. आता टमाटे चिरून घेतो आमटीला. टोब्याचं जरा मोठ्या मोठ्याच पुढे करून घ्यायचे. टमाटे शिजताना कच्चे एक दोन चमचे तेल घालायचं म्हणजे डाळ लवकर जरा शिजते. अर्धा चमचा हळद टाकायची. एक अर्धी वाटी यात शेंगदाणे टाकायचं. त्याही चिरलेले टमाटे बी ह्यात टाकायचे. ह्याच्यात लगेच भोपळा टाकायचा नाही. भोपळा काय एका कडा शिजते व हरभऱ्याची डाळ शिजायला जरा उशीर लागतो. या अर्धी कची शिजली की नाही तर मग भोपळा ह्याच्यात टाकायचं. आता जर झाकून ठेवलं की मी शिजते लवकर. या थंडी दिवसा जरा चुली जू बरी वाटते ग. घरट्या जरा चुली बरोबरच वाटते हो. आता आभाळ बी फिरला आणि हवेत बी जरा गार वाटायला लागले बघा. या दिवसात आभाळ फिरला आणि पिकाला कीड बी लय होत्या. या दिवसात भाजीपाला म्हणा कुठले बी हरभरा म्हणा त्याच्यावर कीड लय होत्या. आणि किती बी औषधा फवारण्या घेतल्या तरी बी कीड आवरायच बघत नाही बघा. मध्ये माळव्यानं शेतकरी चांगलीच गंमत केली बघा. त्या टायमाला काही दर बी नाही आणि माळव्या तर काय हो रोज एक तारा होत्या. आणि ह्या औषधानं शेतकऱ्याला भाजीपाल्यात काही राहत नाही हो. आता ही डाळ आपली जरा अर्धी कची शिजली आहे काही. ही डाळ शिजली की नाही की मगच यात भोपळा टाकायचा. झाकून ठेवतो म्हणजे आणि शिजते. ह्या भोपळ्याबरोबर तुम्ही वांगण बटाटो घातला तर पण चालते. आता एक आहे आपली डाळ शिजत आल्या. पूर्णावाने आमटीला डाळ शिजवायची नाही. आता ही डाळ शिजल्या त्याने पाणी किती घट झाले बघा. काही खाली उतरून रवीने जरा गोठून घेते. रवी नाही की नाही चांगलं असं गोठून घ्यायचं. आता ही टमाटो भोपळा डाळ्याचा कसा एक जीव झालाय बघा. काय आता आमटी करायला जरा तेल ओतू. आता अर्धा चमचा फुडणीला मोहरी टाकायची. जरी एक चमचे यात टाकायचं. ही शिजलेला लसूण बिया टाकायचं. आता हे जरा हलवून घ्यायचं. आता एक चिमटभर हिंग टाकायचं. याच्यात जर टाकायचं. आता हे वळलेली मिरची एक दोन तीन मोडून घेतल्या ती पण या टाकायची. आता हे एक पळी चटणी टाकायची. त्या चांगली सगळं हलवून घ्यायचं. तेला सगळं चांगलं भाजले. आता यात ही आमटी वाटायची. आता ही जरा आमटी हलवून घेतो. आता या आमटीला खळा खळा चांगल्या उकळ्या येऊन द्यायच्या. कुठल्या बी कालवणाला बारीक जाळावर चांगल्या खळखळून उकळ्या येऊन द्यायच्या. बारीक जाळावर कालवण जरा आटलेवाणी होते. कालवणाला चवले भारी येते. अगं आवर आवर जरा वकूत बी लय झाला. आता झाले की जरा वाढतो की हो तुम्हाला. होय आवरून घे जरा. आमटीला कशी खळखळून उकळे आल्या बघा. याच्यात जरा कोथिंबीर टाकतो. आमटी कशी घट झाल्या बा कशी मिळून आल्या. काही हरभऱ्याच्या डाळ्याची दुधी भोपळ्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे. दुधी भोपळा हरभरा डाळीची आमटी चुलीवरची बाजरीची कडक भाकरी हिरवी भाजलेली मिरची हिरवी हरभऱ्याची भाजी दूध. एक नंबर आमटी झाले बघ. चांगले झाले काय. एक नंबरच आल्या.